गेल्या 2 वर्षापासून अजित पवारांच्या इमेजला धक्का पोहोचवला जातोय चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा. गेल्या 2 वर्षापासून अजित पवारांच्या इमेजला धक्का पोहोचवला जातोय असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. अजित पवार यांनी भाजपसोबत संपर्क केला नाही असे स्पष्टीकरणही चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज माध्यमांशी बोलताना दिले. यावेळी महाविकास आघाडीतील लोक अजित पवार यांच्या इमेजला धक्का पोहोचवतायत असं सूचक विधानही त्यांनी केलं आहे. अजित पवार यांच्या संदर्भात बातम्या पसरवल्या गेल्या यात संजय राऊतांचा हात आहे का असा प्रश्न पत्रकारांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना केल्यावर ते म्हणाले, सुरुवात तर संजय राऊत यांनीच केली ना, शरद पवारांकडे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत जेव्हा गेले त्यानंतर या बातम्यांना पिऊ फुटला, त्यामुळे काल अजित पवारांनी स्पष्टच केलंय ना, सुरुवात कोणी केली त्यांनी त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट सांगितलं, सुरुवात कोणी केली आहे ते, त्यामुळे संजय राऊत हे शरद पवार यांचं ऐकतात त्याबद्दल मला काही बोलायचं नाही. पण गेल्या 2 वर्षात अजित पवारांच्या इमेजला धक्का आणि त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा प्रयत्न केला जातोय. मला वाटते याकरिता आम्ही विरोधी पक्षातील कोणी जबाबदार नाही तर महाविकास आघाडीमध्येच असे प्रयत्न सुरू असतील असा आरोप त्यांनी माध्यमांशी बोलताना केलाय. सुरुवात तर संजय राऊत साहेबांनीच केली ना, शरद पवार साहेबांकडे उद्धवजी आणि संजय राऊत जेव्हा गेले त्यानंतर या बातम्याला पीव फुटला, त्यामुळं अजितदादांनीच काल स्पष्टच केलं ना की सुरुवात कोणी केली, त्यांनी हे त्यांच्या बोलण्यात सांगितलं सुरुवात कोणी केली आहे. आणि त्यामुळे संजय राऊत साहेब शरद पवारांचं ऐकतात की अजून कोणांचं ऐकतात त्याबद्दल मला काही बोलायचं नाही आहे. पण अजितदादांना मोठ्या प्रमाणावर मागच्या 2 वर्षापासून त्यांची इमेज त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याच्या काही बाबी घडतात आहेत आणि मला वाटते याकरता कोणी काही दुसरे जबाबदार नाही. विरोधी पक्षामधले आम्ही तर काही जबाबदार नाहीत आहे, महाविकास आघाडीमध्ये या ठिकाणी असे प्रयत्न सुरू असतील. उद्या संघ समन्वय बैठक आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी मुंबई.